उपमुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं, बटण दाबलं नाही तर योजना बंद होईल असं नाना पटोले म्हणाले. पोटात आहे ते उठावर आलं, लाडक्या खुर्चीसाठी योजना सुरू असं पटोलेंनी म्हटलंय. तर महाविकास आघाडी सरकार आल्यावर विचारपूर्वक यापेक्षाही चांगल्या योजना आणू असं जयंत पाटलांनी म्हटलं. महायुती सरकारने काहीही विचार न करता योजना आणल्यात असं जयंत पाटलांनी म्हटलं. हे तीन तोंडाचं जे सरकार महाराष्ट्रात आहे, जरा कालपर्यंत आम्ही जेसीबीच ऐकत होतो, आता हे पोकलांड घेऊन तिकडे निघतात आणि राज्याच्या तिजोरीला कसं लुटता येईल आणि जनतेला कसं कर्जामध्ये डुबवता येईल, या तिघही तीन तोंडांच्या सरकारचं आपल्याला चित्र पाहायला मिळते आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी याच्यामध्ये जाहीरपणे सांगितलं की तुम्ही बटन दाबली नाही आम्हाला तर आम्ही ही योजना बंद होऊन जाईल. म्हणजे त्यांचं जे पोटात होतं ते ओटात आलेलं आहे. स्वार्थासाठी आणि खुर्ची लाडकी ही योजना ते राबवत आहेत. लागण्याची कोणती आवश्यकता नाही. काही लोक भाषण करतील आणि म्हणतील आमच्या चिन्हासमोर बटन दाबा, आम्ही सत्तेत असलो तर या योजना चालू राहतील. मी महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगेन, यांचं सरकार घालूया आणि त्यांनी या योजना ज्या जाहीर केल्या त्या न विचार करता केलेल्या आहेत. आम्ही विचारानं अधिक चांगल्या योजना तुमच्यासाठी आणण्याचं काम आलेल्या सरकारमध्ये करून दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.